नमस्कार, मी विजय, आपलं स्वागत आहे विजय टेस्टी किचन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहे कांदा भजी। पाणी न घालता आपण ही कांदा भजी बनवायची। खायला एकदम कुरकुरीत अशी ही कांदा भजी लागते। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण बनवणार आहे कांदा भजी। ह्याच्यासाठी असे लांब आपण कांदे चिरून घेतले आहेत। अर्धा चमचा आपण लाल तिखट घातले आहे। एक चमचा ओवा, चवीनुसार मीठ, भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तांदळाचे 2 चमचे पीठ घालायचे, 1 वाटी बेसन। पाणी न घालता आपण ही भजी बनवायची आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे। 10 मिनटं आपण हे मिक्स करून ठेवायचे। मिठाच्या आणि पाणी सुटते कांद्याला। एक 10 मिनटांनी आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। तेल आपले तापलेले आहे। आपण भिजवलेले पीठ भजीचे टाकूया, याच्यामध्ये भजी काढूया। तेल चांगले तापले की आपण भजी सोडली आहे आणि छानाचे तळून घ्यायचे। पाहू शकता छानाची भजी आपली तळून झालेली आहे। अशा प्रकारे आपली कुरकुरीत अशी छान कांदा भजी तयार झालेली आहे।